principalmente esa verdad de las cosas que han dicho. A mí, ayer moré, el pujari, te acuerdo de sacre, la mujer pati. Y el cerro de mis tazos, pues escuchamos también se prenden. Bueno, vamos a parivar a ti, estamos acá, maldís que. Ani, tomche más, tomche fue a usar en el eje babis, por ti, si se ve a ni eje pandas, por ti, ya que vi. Hasta yo veo, está hecho por un pared, al point exponencial. इतनी कमी त्याची थकबाकी आहे आणि 59,13,000 नफा मतदारला झालेला आहे. तर यासाठी आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही आम्ही सातारा ऍक्टिव्हिटीज तर आम्ही तुम्हाला माहिती आहे की मनोरमा परिवाराने सतत म्हणजे नुसतं आर्थिक क्षेत्रातच नाही तर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी केलेली आहे. आणि आता जी दुःखद घटना पूर्ण महाराष्ट्रावर त्याचं सावट आहे त्या पूरग्रस्तांसाठी सुद्धा 1,11,000 मदत आज मनोरमा परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मनोरमा परिवाराच्या ज्या संस्था आहेत ते मल्टी स्टेटच्या तर त्या मल्टी स्टेटच्या संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि या सगळ्याची माहिती देण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक आणि सर्वे सर्व मनोरमा परिवाराचे माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं कार्य आपण साधलेलं असतं. त्याचबरोबर आमच्या वहिनी मनोरमा सचिवांच्या अध्यक्षा शोभाताई मोरे याही त्याबरोबर मार्गदर्शक म्हणून खंबीर आपल्या पाठीशी असतात. तर या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज ही परेड बोलवलेली आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि श्रीकांतजी मोरे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी सविस्तर अशी माहिती द्यावी पत्रकारांना. आपण जर बहुमूल्य वेळ देऊन मानव परिवाराला आतापर्यंत वारंवार जे सोलापूरच्या गरमांचा साथ दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आपले आभार मानतो. मनोरमा परिवाराची स्थापना 9 मे 1997 झाली आणि 9 मे 1997 नंतर अल्पावधीत असं लक्षात आलं की बँकेची स्थापना झाल्यानंतर लहान मोठी कर्ज जे लघु उद्योजक आहेत किंवा मायक्रो फायनान्स कर्ज आहे हे बँकेतून घेणं अनेक जाताना सावध व्हावा आणि म्हणून तात्काळ यासाठी म्हणून अंकुर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना विजापूर परिसर करण्यात आली. त्यानंतर दोनच्या वर्षात असं लक्षात आलं की धुळे सोलापूर परिसर आणि विजापूर परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आहे पण त्यांना व्यावसायिक कर्ज पाहिजे आणि त्यासाठी ग्रीन सिटी अर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात आली. आता बँक असताना सुद्धा या संस्था यासाठीच केल्या की मिळणारे कर्ज पतसंस्थातून तात्काळ देता येतात आणि या पतसंस्थांचं वैशिष्ट्य असं आहे की या पतसंस्था 90% सो वाढवले म्हणजे लोकांच्या ठेवीपेक्षा सबस्क्रिप्शनद्वारे आणि शेअर कंपनीच्या माध्यमातून तिथं फंड जास्त निर्माण आहे. त्यानंतर मनोरमा परिवाराची वाटचाल ही आपण गेल्या 21 ते 22 वर्षामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 शाखा या मनोरमा बँकेच्या होत्या परंतु रिझर्व्ह बँकेच्या मागच्या 2 वर्षामध्ये जे नवीन धोरण आलेलं आहे त्यामध्ये नवीन शाखा बँकेच्या लवकर मिळत नव्हत्या आणि म्हणून मनोरमा बँकेने 2011 साली मनोरमा मल्टी स्टेटची ही राज्यपातळीवरील शाखा महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांची म्हणून स्थापना केली. या मनोरमा मल्टी स्टेटच्या 2 शाखेच्या माध्यमातून आपण आज कारभार सुरू केल्यानंतर आज सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वच तालुक्यामध्ये या संस्थेचे 1-1 शाखा त्याकडे कार्यरत आहेत. ग्रामीण भागामध्ये कर्जाची फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आवश्यकता दिसून येते आणि ही कर्ज पूर्वी आपण राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याकडून 1 एप्रिल दरवर्षी आपण अॅन्युअल क्रेडिट कार्ड करतो आणि त्याच्या माध्यमातून आपण वितरित करत असतो. परंतु असं जरी असलं तरी बहुतांशी शेतकरी हे कर्जासाठी वंचित राहतात कारण त्यांचा 7-12 कोरा असतो. अशा वेळेला मनोरमा मल्टीस्टेटच्या माध्यमातून असा निर्णय आपण घेतला की ग्रामीण भागामध्ये दुधाचा व्यवसाय असेल शेतीपूरक व्यवसाय असतील तर त्याला प्राधान्याने कर्ज द्यायची की 1:3:4 या पद्धतीने म्हणजे 1 रुपया जर त्यांची बचत असेल तर त्याला आपण 4 रुपये द्यायचे म्हणजे 10,000 रुपया जर बचत केली तर 40,000 रुपयाची 1 गाय त्याला घेता येते. 20,000 ची बचत केली तर 80,000 रुपयाच्या 2 गायी त्याला घेता येतात. या माध्यमातून सावळेश्वर शिरापूर त्याचप्रमाणे नांदल वडाळा जिथं जिथं म्हणून आपल्याकडे डेअरीचे प्रस्ताव छोट्या मोठ्या सर्वांचे आले त्या सर्वांनाच आपण या दूध व्यवसायाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय आपण दिलेला आहे. यानंतर हा निर्णय आमचा असा आला की जसं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला शेतीपूरक कर्जाची गरज आहे तसं शहरामध्ये अनेक मायक्रो फायनान्स हे परदेशातील म्हणण्यापेक्षा परराज्यातील येऊन मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ घालत आहे सावकारी ज्याकडे वाढत आहे आणि म्हणून आपण निर्णय घेतला की विना तारणी कर्ज या महिलांना 30,000 पहिलं कर्ज दुसरं कर्ज 60,000 तिसरं कर्ज 90,000 म्हणजे पहिलं कर्ज घेऊन फेडलं तर त्याला लगेच 30,000 द्यायचे दुसरं फेडलं तर 60,000 तिसरं फेडलं 90,000
आणि याच्यामधून अनेक छोटे व्यवसाय, मग किराणा दुकान असेल, पिठाचे देणे असेल, तुळशी पापड व्यवसाय असेल, बचत गटाच्या माध्यमातून, मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून ही कर्ज मनोपर्यंत वितरित केली. यासाठी खास ट्रेंड स्टाफ ज्याला आपण म्हणू मास्टर ट्रेनर परिवाराच्या मंचाच्या माध्यमातून तयार केले. आजची जी पत्रकार परिषदेचा औचित्य असंच आहे की 8 वर्ष या मल्टीशेडच्या कामकाजात पूर्ण होत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये NPA मदरवा बँकेने जसा 0 ठेवलेला आहे तसाच मला सांगायला अभिमान वाटतो की मल्टीशेड सुद्धा NPA 0.50 पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे 1% आत या परिवाराचे NPA आहे. म्हणजे दिलेल्या कर्जाचा योग्य झाला, कारण परतफेडीची क्षमता निर्माण झाली तर लोक कर्ज घेऊ शकतात. जर परतफेडीची क्षमता निर्माण झाली नाही तर लोकांना कर्ज फेडायला अतिशय अडचण निर्माण होते. तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये मदरवा मल्टीशेडचे ही 8 वर्ष पूर्ण होत असताना आम्ही अनेक विविध कार्यक्रम या सोलापूर जिल्ह्यामध्ये ठेवले, त्याची नोट आपल्याकडे मी दिलेली आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कार्यक्रम हे सोलापूरमध्ये उद्या 15 ऑगस्टला हे 4 मोठे कार्यक्रम आहेत. एक विजापूर परिसरामध्ये आहे, दुसरा धुळे सोलापूरमध्ये आहे, तिसरा शेळगीमध्ये आहे आणि चौथा तो कार्यक्रम आमच्या या ठिकाणी कर्डिक नगर परिसरामध्ये आम्ही घेतलेला आहे. हे 4 कार्यक्रमामध्ये त्या त्या परिसरातील मल्टीशेडच्या माध्यमातून साहित्यिक असतील, पत्रकार असतील, त्याचप्रमाणे विविध उद्योगधंद्यामध्ये कार्यरत असतील, ज्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे अशा माता भगिनींचा, आदर्श शिक्षकांचा, या सगळ्यांचा सत्कार त्या त्या परिसरामध्ये करण्याचं मानस हे उद्याच्या दिवशी आहे. पंढरपूरचा कार्यक्रम 18 तारखेला त्या ठिकाणी आपण कर्बूर भाऊराव पाटील प्रचारच्या कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित केलेलं आहे. माननीय सुधाकरपंत परिचारक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असतील, त्याचबरोबर माननीय आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते पुरस्काराचं वाटप होणार आहे. त्यानंतर BP रोंगे हे पंढरपूरच्या स्वेरीचे त्याचे संचालक आहेत, सिलेक्ट मेंबर आहेत, त्यांना त्या कार्यक्रमाला प्राचार्य देण्यात आलेलं आहे. पंढरपूरमधून जवळपास 20 पुरस्काराची आम्ही उद्या त्या ठिकाणी दरवर्षी पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर त्या कार्यक्रमामध्ये उद्या त्याचं निश्चितपणे साहित्यिकांचे नावं आपल्या नोटमध्ये दिलेली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने इतर जे नावं दिली आहेत सोनामचे असतील, सांगोल्यामधील एक नाव आहे, मंगळवड्यातलं एक नाव आहे आणि प्रत्येक तालुक्याचे असे दोन जे पुरस्कार त्या 4 तालुक्यामधून आम्ही दिलेले आहेत. तर त्याचं वितरण हे 18 तारखेला त्या ठिकाणी पंढरपूरच्या कॉलेजमध्ये 11 वाजता होईल. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम या शाखेच्या माध्यमातून आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्णमाला किणीकर प्रस्तुत अक्षरधारा हा कार्यक्रम, आपल्याला माहिती आहे की ही जन्मशताब्दी पु ल देशपांडे यांची आहे, ही जन्मशताब्दी सुधीर फडके यांची आहे, गदिमा यांच्या सर्वांचा नोट एक साहित्यिक कार्यक्रम पंढरपूरमध्ये आपण घेतलेला आहे. मदरवा परिवारामध्ये नेहमी साहित्य, संस्कृती, काव्य, निसर्ग याला प्राधान्य देण्याची भूमिका आहे. उद्याच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी 5-5 वृक्ष लावून त्या ठिकाणी वृक्ष संवर्धनाची भूमिका या परिवाराने पूर्वीपासून घेतली आहे. या परिवारामध्ये अतिशय मोठ्या 4 रोपवाटिका आहेत, जी विजापूरला 2 त्या ठिकाणी आहेत, पुणा रोडला 1 आहे आणि हे सर्व वृक्ष संवर्धनाचं कार्य कैलासवासी सर मोरे यांनी 1985 चालू केलेलं कार्य आहे आणि त्याच्या माध्यमातून आज अनेक ठिकाणी या परिवारांना त्या ठिकाणी कार्यक्रम केले वृक्ष लागवडीचे. उद्याचा जो आमचा वर्धापनदिनाचा कार्यक्रम आहे 15 ऑगस्टला दरवर्षी हा मनोरमा मल्टीशेडचा कार्यक्रम होतो आणि या माध्यमातून हे विविध उपक्रमाची माहिती आपल्याला दिलेली आहे. मी या अनुषंगाने आपल्या पत्रकार बंधूंना विनंती करेन की आपल्याला काही निश्चितपणे माहिती आवश्यक असेल तर आपण जरूर विचारावी. मी वर्षेसर विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मनोरमा मल्टीशेडच्या माध्यमातून पाठवावे.